नमस्ते मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे जन्मनाव नरेंद्रनाथ दत्त होते. त्यांचे वडील श्री विश्वनाथ दत्त हे कोलकात्यातील प्रसिद्ध व नामांकित वकील होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवी ही बुद्धिमान आणि सात्विक स्त्री होती. त्यांची आई त्यांना रामायण व महाभारतातील कथा सांगत असे. त्यांच्या आईप्रमाणेच त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती. नरेंद्र लहानपणापासून अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे होते. त्यांचे गायन सुंदर होते. विविध खेळांमध्ये ते प्रवीण होते. त्यांचे ज्ञान चौफेर होते. त्यांच्या गुरुचे नाव रामकृष्ण परमहंस होते. शिकागो येथे झालेल्या सर्व धर्म परिषदेसाठी ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. माझ्या अमेरिकेतील बंधूंनो आणि भगिनींनो हे वाक्य उच्चारताच टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका, भिवू नका, धाडसी व्हा, हा संदेश त्यांनी दिला. धन्यवाद.